शब्दात निषेध करतो आणि भारत मला विश्वास आहे ते खपवून देणार नाही आणि याचा प्रतिरोध आणि प्रतिशोध हा निश्चितपणे घेतला जाईल हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे जे लोक या देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतायत त्यांचे मनसुबे कधी आम्ही त्या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही या आमच्या सगळ्या शहीदांना या ठिकाणी मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आज माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांची मी भेट घेतली आहे. युतीच्या संदर्भात आमची चर्चा झाली. पुलवामाची घटना असल्यामुळे आम्ही फार काळ काही त्या ठिकाणी चर्चा केली नाही पण मी आता एवढं सांगू शकतो की जी काही चर्चा झाली आहे ती सकारात्मक चर्चा आहे आणि विशेषतः शिवसेनेचा आग्रह हा काही शेतकऱ्यांचे प्रश्न काही सामान्य नागरिकांचे प्रश्न या संदर्भात काही योजनांच्या संदर्भात आहेत त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलाय कारण ते सार्वजनिक प्रश्न आहेत आणि आमची भाजपची देखील तीच मानसिकता आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आम्ही निश्चितपणे एकमत करून लवकरच योग्य प्रकारे पुढे जाऊ असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे आजची चर्चा ही सकारात्मक आहे आणि लवकरच आम्ही या संदर्भात काय आमचं नेमका निर्णय होतोय हे आपल्याला कळू. लोकसभेसोबत विधानसभेची देखील जागा मागणी आताच करून घ्यावी अशी मागणी लोकसभा विधानसभा एकत्रच जागा वाटत. पुलवामा में जो हमला हुआ है जिसमें हमारे जवान शहीद हुए हैं बड़ी ही कायरतापूर्ण इस प्रकार का यह हमला है और भारत इसका करारा जवाब देगा. मुझे विश्वास है कि ऐसे जिस प्रकार से हमला करने वाले हैं इनको बख्शा नहीं जाएगा और हमारी सेना और हमारे पैरामिलिट्री फोर्सेस निश्चित रूप से उनको इसका करारा जवाब देंगे. हम इस हमले की भर्त्सना करते हैं और हमारे शहीद जवानों को श्रद्धांजलि भी अर्पित करते हैं. मैं अभी शिवसेना के प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे इनसे मिला. अलायंस के बारे में हमारी चर्चा आज तय हुई थी. पुलवामा की घटना के कारण हमने पूरी चर्चा नहीं की लेकिन जो चर्चा हुई है वो सकारात्मक है. कुछ सामान्य नागरिकों के कुछ किसानों के जो प्रश्न है इसको भी इस चर्चा में उन्होंने हमारे सामने रखा और हमने भी उसको एक सकारात्मक प्रतिसाद दिया है और मुझे ऐसा लगता है कि जल्दी ही इन सारी चीजों पर हम लोग एकमत तैयार करेंगे और अंतिम निर्णय तक पहुंचेंगे. आज मैं इतने कह सकता हूं कि बहुत सकारात्मक चर्चा हुई है.